साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौली फणीन्द्रमाथा मुकुटीजडाले कारुण्य शिशुभवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। सर्व मंगल मांगल्य श्री सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते नमः पार्वती पते हर हर पार विष्णु भगवान श्री गुरुदेव हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 ज
शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वादात आपण राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या मातोश्री म्हाळसा माता यांचं या ठिकाणी पुण्यस्मरण सर्वांच्या वतीनं सर्वांच्या साक्षीनं आपण या ठिकाणी 2 दिवसाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आयोजन जरी अचानक झालं असेल तरी पण आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि सद्गुरूंच्या गुरुमाऊलींच्या एक मातोश्री म्हाळसा मातेसाठी आपण जपायला बसलात हे फार मोठं पुण्य आहे. पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा. ज्यावेळेस पुण्य उदयाला येतं त्यावेळेस आपल्याकडनं असं धर्मकार्य आपल्या हातून होत असतं. कारण मातृपुण्य पितृपुण्य कशाने मिळतं, आपल्याला सुख समृद्धी आनंद प्राप्त कशाने होतो याचं आपल्याला चिंतन आहे. आपण 10 ते 15 मिनटं बसणार आहोत जास्त नाही. आपण कारण दिवसभर जप केलेला आहे. 2-3 टाईम का होईना सत्संग तुम्ही ऐकलेला आहे, परंतु तुम्ही जे केलं ते अवलौकिक केलेलं आहे. हे बघा, पितृपक्ष आहे आणि पितृपक्षामध्ये कुठलीही गोष्ट केलेली आपल्याला 1000 पट फळ देते. त्यामध्ये विशेष म्हणजे सोमवारची शिवरात्र आलेली आहे, हे मोठं भाग्य आहे. जो कोणी सोमवारच्या शिवरात्रीचं व्रत करेल त्याला कैलास मानस सरोवर केल्याचं पुण्य प्राप्त होतं. लक्षात घ्या, एवढं मोठं भाग्य आहे. सगळ्यात मोठं भाग्य आहे की ज्याला सर्व तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य भेटतं. कारण पितृपक्षामध्ये जी शिवरात्र येते ती सोमवारी आलेली आहे. आपला योगायोग आहे की त्याच दिवशी आपण अनुष्ठानही ठेवलेलं आहे. म्हणून उद्याचा जो काही दिवस आहे आज आपल्यासाठी दुर्धरून आपण खेड्यापाड्यातून आलात. विशेष म्हणजे आता उद्या मोहमाळ या ठिकाणी तिथून खूप महिला मंडळ आले. फार मोठं चांगलं परमपूज्यने आदरणीय वंदनीय माधोगिरीजी महाराज त्या ठिकाणी जात असतात. त्या ठिकाणी अनुष्ठान असतं, जपतप अनुष्ठान वेळोवेळी प्रदोष असतो. उद्याचं त्यांना दुपारपर्यंतच थांबता येईल कारण त्या ठिकाणी पंगत असते. म्हणून आपण त्यांचं उद्या सकाळी मौन सोडून घेऊ. मोहमाळवाल्यांना त्यांना उद्या आपण सुट्टी देऊ कारण ते दुरून आले. विशेष आहे की त्या ठिकाणी एवढा सुंदर आश्रम आहे, भाव भावेश्वर असं गोड असं मंदिर आहे. तुम्ही जर गेलात तर बघून या, जंगलात आहे. आपण कधीकधी आपल्याला असं वाटतं या पितृपाठामध्ये काय केलं पाहिजे, याचं खूप गोड चिंतन आहे. भगवान शंकराचं स्मरण तर आपण करतोच. उद्या आपल्याला एक तास ऐकणारच आहोत, दुपारी पण ऐकणार आहोत, सकाळी उद्या पहाटच्या विधीला पण आपण हजर राहायचं आहे. पहाटची विधी 5:30 वाजता सुरू होईल. 5 वाजता सर्वांचं स्नान झालंच पाहिजे. लवकर उठून जपाला तुम्ही बसलेच पाहिजे. म्हणून ज्यार्थी काही गोष्टी माहिती पाहिजे. स्नान केल्यानंतर जसं आपण स्नानामध्ये साबू वापरतो साबून, तसं कधीकधी आपल्या संस्कृतीमध्ये स्नानाच्या वेळेस थोडी मातीसुद्धा हाताला लावण्याचा प्रयत्न करा. साबणीने पवित्र होत नाही पण मातीने पवित्र होते. म्हणून पहिले लोक मातीला असं स्पर्श करायचे. खरं आपल्याला आपण लघुशंका बाहेर जाऊन येतो
त्यावेळेस मातीला स्पर्श करायचा असतो, पण आपल्याला माहीत नसतं राग मातीला. आता माधुगिरीजी महाराज झाले, सगळे संत लोक काय करतात, स्नानाच्या वेळेस बाजूला माती ठेवतात आणि सगळ्या अंगाला ती माती लावतात, मग स्नान करतात. काय मातीचं महत्त्व वेगळं आहे. मातीनं जे काही पुण्य प्राप्त होतं किंवा जे आपल्याला सर्व आशीर्वाद मिळतो, आपण जसं साबण हाताला लावतो बस, साबणाने स्वच्छ होऊ शकतो पण साबणाने पवित्र होऊ शकत नाही. बारीक लक्ष घ्या, ऐकताय ना तुम्ही, खूप छान आहे. थोडं 15 मिनटं पण खूप ऐकण्यासारखं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर असं सांगितलं जातं की आपण जे कोटी कन्या महादानम एक बिल्व शिवार्पणम असं म्हणतो आपण, बरोबर आहे का नाही? कोटी दान कन्या महादान म्हणजे कोटी कन्या दान केल्याचं पुण्य जर मिळत असेल तर एका बिल्वपत्रात मिळतं, पण त्याचं विधान आहे ते तुम्हाला माहीत नाही. ते म्हण लगेच वायलन लगेच नाही, असं नाही, त्याचं विधान सांगितलेलं आहे, ते विधान पण ऐका. असं सांगितलेलं आहे की रात्रभर बेलाचं पान गंगेच्या, हे गंगा असते ना, गंगेचं पाणी आणायचं, त्या गंगेच्या पाण्यात ते बेलाचं पान ठेवायचं, रात्रभर ठेवायचं. आपल्याला माहीत नव्हतं नुसतं बे एक कोटी पण कोण कोटी कन्या महादानम एक बिल्वला व्हायला नाही, असं नाही, त्याच्यापाठी मी विधान पण शिकलं पाहिजे. आपण हे एवढं पुण्य मिळण्यासाठी असं असं विधान आहे हे पण माहिती पाहिजे, म्हणून तर तुम्हाला इथं बोलवलं आहे की थोडंसं काही गोष्टी माहिती पाहिजे ना तुम्हाला, बरोबर आहे का नाही? तर ते बिल्वपत्र रात्रभर अगोदर ते स्वच्छ करायचं, रात्रभर ते पाण्यामध्ये गंगेच्या पाण्यात ठेवायचं, सकाळी ते पात्रात ठेवायचं. आपण काय करतो, या हातात फुलं राहतात त्या हातातून घेतो, त्या फुलं वाहताना कधी ते पात्रात पाहिजे. कशात पाहिजे, कशात पाहिजे? तुमच्या कुडा असतात हातात बेलाचं हे घ्यायचं असं काय नाही, ते पात्रात पाहिजे, हे हातात नाही पाहिजे. आपण काय करतो, हे हातात नाही, एक पात्र असलं पाहिजे, त्या पात्रात ते बेलाचं पान ठेवायचं, त्याच्यावर आपलं इष्टदेवतेचं नाव लिहिता आलं तर चंदनाच्या याने किंवा कुठल्याही कुंकाच्या याने किंवा कशांतरी लिहायचं असतं, आणि नाही जरी असलं तर ते चंदनात किंवा कुंकात बुडवायचं आणि ते महादेवाला व्हायचं, त्याने कोटी कन्या महादानम एक बिल्व समर्पणम तेव्हा ते पुन्हा प्राप्त होतं, लक्षात घ्या. किंवा असं प्रकारे व्हायल्यानंतर सकाळी उठायचं, ते परत त्याला स्वच्छ आपण याने स्वच्छ कपड्याने पुसून परत त्याला ते गंध लावून किंवा एखादं राम लिवा, भगवान श्रीकृष्ण लिवा, भगवान शिवशंकर लिवा, काय तुम्हाला जे लिवायचं ते, पण त्याला असं निस्तं निस्तं गंधात बुडून मग वहा. लक्षात आलं असेल की हे पुण्य प्राप्त करण्यासाठी, ऐकून घ्या, खूप गोड गोड आहे. पुढचं आहे की आपण 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, आमचे परमपूज्य विमलगिरी महाराज बसले आहे, ते येतात बिचारे, प्रत्येक कार्यक्रमाला राहतात, धावपळ करतात. एक सुंदर चिंतन करायचं आहे, फक्त 5-10 मिनटाचं करायचं, पण ऐकण्यासारखं की जे तुम्ही कधी ऐकलं नसेल असं आहे, त्या पद्धतीने ऐकायचं आहे. जास्त डोक्यावरून जाईल असं काही सांगणार नाही. एक तर तुम्ही जप केलेला आहे दिवसभर, बरोबर आहे का नाही? सारखा जप केलेला आहे, ओम जनार्दनाय नमा, ओम मासा माताय नमा, ओम जनार्दनाय नमा, पूर्ण माळ किती, पूर्ण माळ 11 माळी ओम जनार्दनाय नमा, आणि 12वी जी माळ आहे ती ओम मासा माताय नमा, परत 11 माळी ओम जनार्दनाय नमा, आणि 12वी जी माळ आहे ती काय म्हणायचं, ओम मासा, कारण तिच्या नावाचं स्मरण 1 माळीनं 11 माळीचं स्मरण गुरुदेवांचे येणे पाहिजे. आपण कसं केला, जसं आले तसे आवता हनले. खरं आहे का नाही? हां नाही, बरोबर आहे का रे? तसं नाही, त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याचं स्मरण केलं पाहिजे, त्याचा आपल्याला अनुभूती आली पाहिजे. आज झोपल्यानंतर तुम्हाला जर आपलं इष्टदेवता स्वप्नात आले की समजायचं आपल्यावर आपली इष्टदेवता प्रसन्न आहे, आपल्यावर ती कृपा करते आहे असे लक्षात राहू द्यायचं. म्हणजे आल्यानंतर तुम्हाला त्याचं चिंतन घडलं पाहिजे, नुसतं आले बसले आणि गेले नाही. आज रात्री झोपताना कमीत कमी आपण आपल्या गुरुदेवांजवळ आराम करणार आहोत,
त्यांच्याजवळ आपण झोपणार आहोत. अगदी परमेश्वराची कृपा तुमच्याजवळ आहे, म्हणजे फोटो समोर राहील, तिथं आपलं डोकं राहणार, ते आपल्याला आशीर्वाद देणार. लेकरू जसं आईजवळ झोपतं तसं तुम्हाला आज अनुभव येणार आहे. शिव भक्त मौन गिरीराज आज मला लागले स्वामींचे ध्यान. शिव भक्त मौन गिरीराज आज मला लागले स्वामींचे ध्यान. स्वामींच्या शिरावरी शोभे जटा भार, बाबांच्या शिरावरी शोभे जटा भार. जटाने बाबा दिसे छान, आज मला लागले स्वामींचे ध्यान. शिव भक्त मौन गिरीराज आज मला लागले स्वामींचे ध्यान. स्वामींच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाचा माळा, बाबांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाचा माळा. रुद्राक्षाने बाबा दिसे छान, आज मला लागले स्वामींचे ध्यान. शिव भक्त मौन गिरीराज आज मला लागले स्वामींचे ध्यान. एक सांगितलेलं आहे की आपण व्यापार करतो, दुकान चालवतो, फॅक्टरी चालवतो, त्याच्यासाठी एक महान योग आहे. त्याच्यासाठी असं सांगितलेलं आहे की जसं भगवान शंकरला क्षमीपत्र वाहतो तसं गणपतीला सुद्धा क्षमीपत्र व्हायला पाहिजे. जो कोणी गणपतीला क्षमीपत्र वाहील त्याचा व्यापारात कायमचं एक बरकत राहील, लक्ष्मी घरात येईल. म्हणून भगवान गणेशाला क्षमीपत्र व्हायला सांगितलं. विशेष म्हणजे जो कोणी उद्या जप करेल, तप करेल किंवा कथा ऐकेल, तर 12 वर्ष कथा ऐकण्याचं जे फळ आहे ते उद्याच्या सोमवारच्या प्रदोष काळामध्ये तुम्हाला शिवरात्रीमध्ये मिळणार आहे, असंही या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. त्यानंतर जल जे काही तुम्ही घेतात किंवा म्हणजे स्नान करताना, गंगे स्नान करताना वरुण देवाचं स्मरण करायचं आहे. आणि जर का असं जर एखाद्या स्त्रीनं वरुण देवाचं स्मरण केलं तर तिच्या आयुष्यात तिचा मुलगा कधी गुंगा किंवा बहिरा किंवा आंधळा जन्माला येऊ शकत नाही, तेही लक्षात राहू द्या. पुढचं असं सांगितलेलं आहे भगवंताच्या कृपेनं या ठिकाणी की जे आपण तीळ गंगा आपण स्नान करतो त्या स्नानामध्ये तीळ टाकतात, कोणी थोडंसं मिठाची चिमूट टाकतात, कोणी हळद टाकतात, त्याचं एक एक उपाय हे बघा. तांब्याचं 5 पात्र आपल्या घरात पाहिजे, पाहिजेतच 5 पात्र, एवढे सांगतो, प्रवचन आटपतो, काळजी करू नका. हां, किती पात्र पाहिजे? 5 प्रकारचे पात्र पाहिजे, लिहून घ्यायचे. नसेल माहिती तर ही सगळे यूट्यूब लोक आहे आमच्याजवळ, बरोबर आहे का नाही? पहिलं आहे संत मेळा, भजन सेवा, आणि तुझं काय रे बा दादा? शिवयोगी. 3 चॅनल आहे हे तुम्हाला कायम तुमच्या घरापर्यंत, तुमच्या मोबाईलपर्यंत सगळं पोहोचवतात. म्हणून नाही जरी लिहिता आलं तर याच्यावर तुम्ही ऐकू शकतात. म्हणून पहिलं पात्र आहे तांब्याचं पात्र, एक तरी तांब्याचं पात्र घरात पाहिजे, बरोबर आहे का नाही? आहे का तुमच्या घरात? त्याने काय होतं, सूर्यनारायणाची कृपा होते. कोणाची कृपा होते? आणि सूर्यनारायण म्हणजे घरामध्ये व्याधी येऊ देत नाही, दरिद्र येऊ देत नाही. म्हणून एक तांब्याचं पात्र आपल्या घरात पाहिजे. दुसरं सांगितलेलं आहे एक काशीचं पात्र पाहिजे. काशीचं जे भांड आहे आपण जे गंध लावतो ते स्टीलच्या पात्रातून लोकांच्या कपाळाला लावतो. स्टीलच्या पात्रात कधीही गंध कसं एकत्र करून लावायचा नाही, ते काशीचं पात्र पाहिजे. कपाळाला लावताना काशीचं पात्र पाहिजे. आणि त्याच्यामुळं चंद्रमा प्रसन्न होते. कोणतं? चंद्रदेव म्हणजे आपलं मन, जे काही आहे मनाची देवता चंद्रमा आहे. ज्याला मन स्थिर करायचं आहे, ज्याचं मन सायरा वायरा भटकत आहे, ज्याचं मन अजिबात भगवंताच्या चरणाकडे लागत नाही, त्याने कमीत कमी एक पात्र घ्यायचं, ते म्हणजे कशाचं पात्र? काशीचं पात्र. 2 नंबर सांगितलेलं आहे. त्यानंतर अजून आपल्याला सांगितलेलं आहे की मंगळ कधी कधी अमंगळ करतो, कोणाच्या कोणाच्या पत्रिकेत मंगळ असतो, त्याच्यासाठी लाल आसन बसायला घ्यायचं. कोणतं घ्यायचं?
काही काही लोक काळं घेतात, कोणी काय घेतं, पण जास्तीत जास्त पोहतं बाबाजीचं बारदाना नेहमी संगतीचं. जनार्दन बाबाचं वागणं गमतीचं बारदाना असायचं, लक्षात घ्या. परंतु लाल वस्त्र सांगितलेलं आहे, मंगळाची अतिकृपा होते. आणि विशेष म्हणजे मूग असतात किंवा ज्या दिवशी आपण मंगळ प्रयत्न ह्या ठिकाणी विशेष म्हणजे दान करायचं असतं, ते मंगळ प्राप्त करायचं असेल तर आपण त्या ठिकाणी भोजन करताना भजन भोजन या गोष्टी ज्या आहे एक वेळेस त्याचं माहिती पाहिजे. लाल चंदन हे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर बुध प्रसन्न करायचं असेल, बुध ग्रह हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते जर प्रसन्न करायचं असेल तर साबू जे काही मूग असतात, मूग मुगाचं दा मुगाचं साबूत मूग म्हणजे स पूर्ण मूग त्याचं दान करायचं असतं. त्याच्यानंतर आपल्याला काही अनेक प्रकारचा त्रास असेल या ठिकाणी तेही सांगितलेलं आहे की काही काही लोक आपल्या हातामध्ये अंगठी घालतात सोन्याची आणि मग पूजा करतात, खूप चांगलं सांगितलेलं आहे, त्याच्यामुळं प्रसन्नता वाढते. परंतु आमचे साधू लोक वापरत नाही, परंतु तेही पेक्षा विशेष एक सांगितलं की चांदी, चांदीमध्ये लक्ष्मी असते. काय असते? चांदी जेवढे अंगावर घालते म्हणून महिला मंडळ पायामध्ये काय घालतात, पैंजण कशाचे असतात, ते चांदीचे असतात. काही काही हातात असतात, मोठमोठे कडे असतात हातात. चांदी ही खूप पवित्र आहे. चांदीसारखं ज्याला लक्ष्मीची प्राप्ती पाहिजे असेल त्यांनी चांदी ही घरात ठेवली पाहिजे. पाच पात्र सांगितले, अतिशय महत्त्वाचे आहे. आता मला पुढं फार सांगायचं होतं पण तुम्ही कंटाळून गेले आता. आता मला एवढा वेळ आज दिवसभर बसेल आहे, काय करणार आहे, नाहीतर आज एवढं खास चिंतन करायचं होतं की तुम्ही ऐकत राहिला असतात, परंतु आज एवढे तुम्ही आलात. विशेष म्हणजे आपल्याला हे सांगायचं आहे, उद्या सांगणारच आहे, की राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींचं गाव आहे दहेगाव. कोणतं गाव आहे? दहेगाव, वैजापूर तालुका, संभाजीनगर जिल्हा आहे. बाबाजीचे आई आहे टापरगाव, म्हणजे बाबाजींचं जे काही आजोळ ज्याला मामाचं गाव म्हणतात ते आहे टापरगाव, ते आहे कन्नड तालुक्यामध्ये आणि विशेष म्हणजे संभाजीनगरमध्ये. दोन्ही बी एकाच ठिकाणी बाबाजीच्या कृपेने, पण आमचा बी कन्नड तालुका आहे आणि जन्म गाव वैजापूर तालुका, विशेष आहे. म्हणून ही बघा की ज्या वेळेस एखादी मातोश्री अतिशय लहानपणापासून भगवान शंकराची वाळूची पिंड करत असेल, वाळूचं एक एक कण भगवान शंकर मानत असेल आणि दररोज नित्यनेमाने वालुका पूजन करत असेल, तिची श्रद्धा त्या वालुका पूजनामध्ये रत असेल, तर समजायचं की तिच्या कुशीमध्ये भगवान शंकराचा अंश अवतार जन्माला आल्याशिवाय राहणार नाही, ते म्हणजे राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी. माळसा देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान, माळसा देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान, एक मुखाने बोला बोला जे जे जनार्दन, एक मुखाने बोला बोला जे जे जनार्दन. माळसा माता, थोडं बघू पाच मिनटं, काही फरक नाही पडणार. आता आमच्याकडे हे आलेले अशोक भवन त्यांचे ते घरचे, त्यांच्याकडे सगळ्या वस्तू आहे, इतक्या बारकाईनं आणलेलं आहे. शिवलिंग आहे घरामध्ये, गरुडगंती आहे, म्हणजे सगळे प्रकार आहे. तुम्ही फक्त नुसतं डोकून पाहिलं तर पूजेचं एकही असं साहित्य नाही, ते पण एकदम म्हणजे ज्याला म्हणतात की पारखी असतो ते पारखून आणलेलं असतं. रुद्राक्ष जरी म्हटलं तर ती माळ तसे पद्धतीचे असते, कोणतंही रत्न म्हटलं तरी ते त्या पद्धतीचं असतं. म्हणून म्हाळसा मातानं, म्हाळसा मातेच्या आईनं दुपारी सांगितलं तुम्हाला की म्हाळसा मातेच्या घराजवळ अक्षरशः त्यांच्या घरामध्ये भागवतकार होते, कथा करणारे होते. आईनं ज्यावेळेस म्हाळसा मातेचं लग्न झालं, दहेगावचं म्हाळसा मातेचं सासर होतं, आप्पा पाटील उगले त्यांचे
पतिदेव होते. दत्तू पाटील हे त्यांचे भाऊ होते. फार सुंदर घराणं होतं. उघड्या घराण्यात उगला एक महान सूर्य उगवून जगाला प्रकाश देणार हा प्रत्यक्ष परमेश्वर साक्षात विश्वर ह्या भूतालावर अंश अवतार घेऊन आलेला आपल्या केवळ कल्याणासाठी. परंतु त्यांना जे कष्ट झाले, जे बघा जिथं जिथं तुम्ही जाल, भक्त प्रल्हादाचे आई कायादू बारकाईने ऐका, तुम्ही खूप घेण्यासारखं आहे. भक्त प्रल्हादाचे आई कायादू वास्तविक परंपरा जर विचार केला तर कोणती आहे? पिता म्हणलं तर इतकं राक्षस वृत्तीचं आहे का त्याला काही माप नाही. परंतु आईनं ज्यावेळेस विचार केला की अरे आपण एकटा आहे, आणि म्हणून आईनं आपल्या नारदांच्या आश्रमामध्ये, नारद मुनींच्या आश्रमामध्ये जाऊन त्या ठिकाणी अखंड भजन ऐकलं, अखंड पूजन केलं, अखंड आश्रमाची सेवा केली. तर एक राक्षस कुळासुद्धा प्रत्यक्ष परमेश्वर अंश प्रल्हाद जन्माला आला हे लक्षात राहू द्या, प्रल्हाद जन्माला. म्हणून म्हाळसाईचं आपल्याला या ठिकाणी चिंतन करायचं आहे की बारकाईने चिंतन करायचं की ज्यांच्या प्रतिमेसमोर तुम्ही बसले ती म्हाळसाई कशी असेल? अरे बाबांनो, ज्या म्हाळसाईवर एवढे संस्कार होते असं सांगितलं जातं की आपल्या घरामध्ये खलबता पाहिजे. काय पाहिजे? आहे का कोणाच्या घरात? आता नाही गुर्र कोणते गुर्र 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 फिरत्या मिक्सर, बरोबर आहे का? नाही त्या मिक्सर आल्यामुळं सगळं मिक्स झालं. कमीत कमी एक तरी खलबाता पाहिजे, धनी तरी त्याच्यात कुठले पाहिजे, काहीतरी कुठले पाहिजे. त्याच्यामुळं शनिदेव प्रसन्न होतात. काय होतात? शनीची साडेसाती आपल्या घरावर येत नाही. पण खलबाताच राहिला नाही. कोणाकोणाच्या घरात खलबतीवर बोट करा. वा वा, खेड्यातल्या असल्यामुळं सगळ्यांच्या घरात खलबत आहे, त्याच्यामुळं सगळे आनंदी आहे. लक्षात. आणि आता दुसरं सांगतो, कोणाच्या घरात जात आहे? अरे वा वा, काय देवीची सगळ्यात बाबा. या जात्याने काय होतं माहिती का? त्याचंही वर्णन दिलं इथं. ज्याच्या घरात जात आहे त्याच्या घरात सर्प येत नसतो, आणि त्याच्या घरात सर्प दंश होत नसतो. म्हणून जाता असायचं पहिल्यांदा. पहिली माझी ओवी ग सुंदर माझे जाते गे फिरते बहुरे गे ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाजना जना येव्या गाऊ कौतुके तू ये रे बाजना जना सासू आणि सासरा तिरतो तिसरा ओव्या गाऊ भरतरा तू ये रे विठ्ठला येव्या गाऊ भरतरा तू ये रे प्रपंच तळण तळीले पीठ म्यावळीले प्रपंच तळण तळीले पीठ म्यावळीले सासू पुढे ठेवीले तू ये रे बाळ विठ्ठला आता बाकीचं आपण उद्या ऐकणार आहोत. पण तुम्ही भाग्यवान वाटलं मला. मला वाटलं हे एवढं गाव पार कोणी मराठवाड्यातून आले, कोणी कोकणातून आले, एवढ्या दूर कस काय आले? बाबा तुमच्यावर खूप मोठे संस्कार आहे, तुमचे खरंच देवीचं रूप आहे. तुम्ही तुमच्या घरात खलबत आहे, तुमच्या घरात जाता आहे. अजून पुढचं सांगायचं आहे. सूप कोणाकोणाच्या घरात आहे आता त्याचं पण सांगणार आहे. ऐकायचं का तुम्हाला? तुम्ही कटाळून गेले आता. आता कसं करायचं? कारण हे गोड आहे, हे कोणी सांगत नाही. सांगतं कसं कधी? आणि म्हणून आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायच्या. बाबाजीच्या इकडं मी एक उदाहरण सांगतो की बाबाजीकडे प्रत्येक भंडारा घरात खलबत्ता असायचं. मागच्या वेळेसही सांगितलं होतं, जाते गावचं डोंगर बाबाजीने सोन्याचं केलं होतं. माहिती का तुम्हाला? जाते गावचं डोंगर जनार्दन स्वामीने सोन्याचं केलं होतं. आता जरी दगडा खाली उचकलं तर चार पाच अंगठे सापडत्या. उद्या म्हणा चला जाते गावला. तसं काही नाही आहे, मुद्दाम बोललो. पण जाते गावचं मात्र डोंगर सोन्याचं केलं होतं. का केलं होतं त्याचं चिंतन आहे. जाते गावच्या डोंगरावरती प्रत्येक दगडाखाली
बाबाजींनी जर म्हटलं ना हे दगड उचल तर तुला किती लागतं भाड्याला त्याच्या खालून घेऊन जाय. काय शक्ती होती. तुला भूक लागली ना तो दगड उचल. बाबाजी याच्या खाली तर खारका निघाले मग जेवढं पाहिजे तेवढं घे. काही काही लोकांना वाटलं घ्या भरून. आश्रमात आल्यानंतर जेवढं पाहिजे तेवढं. किती विशेष का बाबा. नाहीतर मग चला उद्या बुंदीचा प्रसाद आहे. पिशवी पाठीमागे राहते. बुंदी पुढं दिसते कुठं गायब होते ते समजत नाही. पोटात घेली पाहिजे का. हे आपल्याकडे नाही ते संस्कार. आपल्या इथं नाही करते तसं कधी. पण ती पिशवीत कशी जाते. प्रसाद आहे ना तो. प्रसाद पिशवीत नाही घ्यायला पाहिजे. प्रसाद पोटात घ्यायला पाहिजे. बरोबर आहे का नाही. वाढणारा थकून जातो विचार. काय सगळं असं नाही. तो प्रसाद आहे प्रसन्नता. प्रसाद आहे सर्व दुःखांना हानी रशोभजे आहे ते. प्रसाद किती महत्त्वाचा असतो तुम्हाला सांगतो की थोडंसं आपण इकडे तिकडे गेलो. परंतु आपल्याला या गोष्टी कळल्या पाहिजे की जनार्दन स्वामींच्या जीवनचरित्राकडं जर तुम्ही स्पर्श केला तर प्रत्यक्ष आपण जर ऐकलं त्यांचं चरित्र कोणी सांगत नाही. कोणाला वेळ राहिला नाही. कोणी त्यांचं म्हणजे बाकीचं काही सांगायला तयारच नाही. परंतु जनार्दन स्वामींचं जन्मापासून तर निर्वाणापर्यंत चरित्र ऐकलं पाहिजे की जेणेकरून ज्यांनी ज्यांनी चरित्र ऐकलं त्यांचा संसार सुखाचा झाला. तर त्याग वृत्ती मौनगिरी बाबांनी आपल्या गुरुमावळींनी कसे असतील 12 वर्षे 14 वर्षे एका गुफेत बसले असतील. कसे गेले असतील ते जातेगावच्या डोंगरावर. कसे गेले असतील ते वेरुळला. कसे गेले असतील ते संभाजीनगरला. कसे आले असतील ते पालखेडला. या सगळ्या गोष्टी जर एक एक दिवसाचं ऐकल्या. कसे गेले ते नाशिकला. नाशिक आपले कसे गेले त्र्यंबकला. मग कसे आले ते नाशिकला. या नाशिक एवढं ऐकण्यापेक्षा मधलं त्यांचे चरित्र जर ऐकलं खूप खूप गोड आहे. कारण एक जण असा आला तिथं बाबाजींकडं. सगळे एकदा कधी कधी माणसाचे येतात जवळचे होते. बाबाजींनी सांगितलं हो यांना चहा करा रे चहा करा. चहा करायला गेले आता ते सगळे जवळचेच लोक ते टापरगावकडचे सगळे तिथले. बाबाजींनी सांगितलं द्या यांना चहा बनवा. आता बाकीचे बसले होते. पण चहा ठेवणाऱ्यांनी एवढा एवढा ठेवला तो. आता खूप आता त्याला वाटलं चहा 7-8 लोक बसेले 7-8 कप बनू. आता तर जगन ठेवायला होता दुसरा कोण. आता जगन बाबा त्यांनी ठेवलं चहा. आता ते लय अवघड होतं. ते दाळबाटी बी जरी केली ना त्याला वाटायचं का अरे बाबा 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 आता लोक तर लय आले. आता कसं काय करायचं म्हणजे वाटतं माणसाला. ते चहा ठेवला. चहा ठेवल्यानंतर त्याला वाटलं आता आपण बनवलं आपल्याला एखादा कप पाहिजे राहिला पाहिजे. इकडं तर 7 जणं होते तर तिथं 14 जणं झाले. 14 जवळजवळ 16 जणं झाले. तिथं आता आपण 7 कप बनवलेले. आता कसं काय करायचं. बाबाजी जगन चहा घेऊन ये रे. जगन आलं तर एकदा असं तांब्यात वाटला तो चहा आला घेऊन. आल्या घेऊन नंतर जगन पाहिलं आता येतं तर एवढे माणसे त्यावेळेस कप होते असे. वत कप बसीत जगननी सगळ्या लोकांना चहा वाटला आणि त्याचा एक कप त्याच्या तांब्यात राहिला. मग म्हणजे जेवण बाबा मात चुकलं मी माझ्यासाठी बाजूला ठेवत. 16-17 लोक 7 जणांमध्ये चहा पिऊन गेले. एवढी शक्ती बाबाजीत होती. हे याच्यात काय सांगा तुम्हाला बाबा. गुरु असावा चोखट त्याचे धरावे मन गट असे गुरु लाभले अम्मा या कलियुगात. सोडोनी बेता भव सागर काठी स्वामी रे स्वामी. लक्षात घ्या की बाबाजींकडे आता आम्ही एक मोती बाबा होते. आम्ही गेलो होतो बाबा आता कारण समाधीला गेलो होतो. जगन बाबांच्या पण आम्ही गेलो होतो. पुण्यस्मरणाला तुम्ही होते. आणि आत्ता गेलो होतो मोती बाबांची. त्यांची समाधी झाली बिचारे. खूप बाबाजींचे भोळे बाबळे भक्त. तांड्यावर जायचे अगदी खूप साधे सुधे असं धोतर असायचं. आणि लाकडं तोडले का बाबाजीला यज्ञाला नेऊन द्यायचे. एक दिवस खूप ट्रक भरली अशी गज भरली बाबाजींची. आणि ट्रक ट्रक भरून चालले लाकडं. नेमकं फॉरेस्टवाल्याने आडं कुठं चालली ट्रक कुठं चालली. घाबरला ते बिचारा. अरे म्हणे यज्ञात चाललो आम्ही वेरूळला चाललो. त्याने गाडीत काय. आता त्याला वाटलं आपण जर लाकडं सांगितलं तर आपण इथंच आता अडकतो. आपलं काही खरं नाही घडले. आता आम्ही आत्ता काल त्यांच्या परवा 2-4 दिवसापूर्वी कार्यक्रमाला जाऊन आलो. सांगतो तुम्हाला काय बाबाजीचे अनुभव घेतलेले लोक आहे.
ज्या वेळेस तुम्हाला सांगतो की त्या बिचारे भोळे भाबडे होते, आता त्याला वाटलं थरथर कापायला लागला, पाठीमागं जाऊन पाहिलं, तुम्हाला सांगतो फक्त असं पाठीमाग पाहिलं, अरे म्हणजे काय गाडी खोला रे गाडी पाहत, आता सगळे साखरेचे पोते दिसायला लागले, डोळे झाकले त्याने, जाऊ जाऊ दे म्हणे यज्ञात जाऊ द्यात. एक तर आमच्या आवरे साहेबाची गाडी भरून चालली, कारखान्यावरचे आवरे साहेब म्हणून होते, त्यांची गाडी भरली, ते अंदर सुरला धरली, त्याच्यात होते तांदूळ, त्या काळात बंदी होती थोडीशी, बाबा काय 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 तांदूळ काय काय शे गाडीत काय म्हणे, आता त्यांची ट्रक होती, आवरे साहेब घाबरले, आम्ही येरोळला चाललो म्हणे घेऊन एवढे तांदूळ, पण आता त्यांना वाटलं खरंच का, मग गाडी बंद करा म्हणते, बाजूला लावून टाका म्हणे, गाडी बाजूला लावा म्हणे, काय म्हणे आहो म्हणे खरं सांगतोय, जा बरं पाहा बरं पाहा म्हणे, गाडीत काय पाहा बरं, खरं पाहायला गेले सगळे गाडीत कोळशी होती, घडलेली कथा आहे, श्वास झाले ते बाबा म्हणे कोळशी, तुम्ही काय तांदूळ सांगायला गाडीत कोळशी आवरे साहेब आपले, तुम्हाला काय काय अनुभव सांगा की बाबाजी कर. एकदा तर असं झालं की एक ओरड भरून चाललं नाशिक आश्रमात, ट्रक भरली होती, भरी ट्रक भरून चालली, आता त्यांनी पाहिली पोलिसाची गाडी नेमका आश्रमाच्या आसपास, अरे रे रे म्हणे गेलं, आता आपल्याला धरलं येईन या पोलिसाने आपलं, त्यांनी काय केलं बाबाजी नेमकं श्रमदान चालू होतं नाशिक आश्रमाच्या पुढं, त्यांनी ती ट्रक लगेच आश्रमात वळवली, वळ त्याच्यात वळाल्यानंतर उतर उतर म्हणे खाली पटापट दगड उचला, पोलिसाने विचारलं कशाला आले म्हणे, काही नाही श्रमदान राहिलो म्हणे, जाऊ दे म्हणे, म्हणजे काय लीला असेल बाबाजींची तुम्हाला ऐकल्यानंतर तुम्ही हे व्हाल, म्हणजे त्याला वाटलं आता काय दुसरं विलाजच नाही, संतांच्या तिकडं वळाली तर मस्त, पोलिसांनी म्हणजे जाऊ द्या चालतं चालतं श्रमदान चालतं, गेले परत पोलीस देऊ गेले, बसा गाडी चाला सावधान गेले लग्नात निघून, म्हणजे लक्षात घ्या की बाबाजीची लीला अगाध आहे. सद्गुरु जनार्दन स्वामी तुम्ही बसला आहात, तुमच्या त्यांच्या पुढं तुम्ही बसले आहेत, तुम्ही फार पुण्यवान आहात, ज्यांच्या मुखी विधिदान तोच खरा पुण्यवान, म्हणून विधीचं पुस्तक दररोज वाचा, सकाळी जशी गीता वाचतात तशी विधी वाचा, गीता गाय गंगा आपल्या देशात फार पवित्र आहे, तशी विधी पण आपल्या परिवारात सगळ्यात मोठा ग्रंथ आहे, पण विसरून वाचावीत विधी त्याने होईल हो, त्याने होईल हो, आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात, उद्या खूप जागा लागणार आहे, म्हणून आले ना महिला तर त्यांना पण ॲडजस्ट करून घ्या, नाहीतर मी इकडं सरकणार नाही मी तिकडं सरकणार असं करू नका, मस्तपैकी त्यांना म्हणा तुम्ही बसा आम्ही बसतो, म्हणजे सगळ्याला ॲडजस्ट करा, कारण अजून 100-150 महिला उद्या येतील, हे सगळं भरून जाईल, म्हणून उद्याच्या महिलांसाठी जागा द्या, आल्या तर त्यांना व्हा काही आपण बाजूला इकडे जागा ॲडजस्ट करू, कारण उद्या सकाळी सकाळी गाड्या इथं हजर होतील, म्हणून सगळ्यांना सहकार्य करा उद्याच्या दिवस, आणि कृपा करून बोलू नका, तुमचे तोंड खूप चालत्या हा ना, जसं जातं चालतं तसे काही काहीचे जाते बंदच व्हायला तयार नाही, काय कुढून यायला जन्माला घातलं तुम्हाला नाही, तुम्हाला नाही बोलत, काही काहीचे जाती राहते त्याला, म्हणून विनंती आहे मौन सोडू नका, अजिबात बोलू नका, उद्या तुमचं मौन ज्या दिवशी सुटेल ना त्या दिवशी बोला, कारण एक दोनच दिवस बोलायचं नाही की जास्त नाही, किती दिवस दोन दिवस जास्त दिवस नाही, विनंती आहे तुम्हाला फक्त मौन सोडू नका, कारण तुम्हाला सगळं झालं का गोंधळ झाला का बोलायला लागत आहे, अरे बाबा हो थोडं ऐका आमचं कल्याण होईल, तुमचं जप तप वाया जाणार नाही, म्हणून विनंती, खूप शिस्त लागते मला पहिल्यापासून, कारण जेव्हा जिथं शिस्त असेल आम्ही तिथं जातो तिथंच कार्यक्रम करतो, नाहीतर बेशिस्ताच्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम कधीच करत नाही, आजसुद्धा इथं खूप शिस्त आहे, आम्ही कोणालाही इकडे येऊ दिलं नाही तुमच्यासाठी, कोणाला व्यासपीठाकडे येऊ दिलं नाही, कारण तुम्ही अनुष्ठान करता तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आवाज येऊ देणार नाही, आणि म्हणून आता मात्र तुम्ही तुमचे कपडे आणलेले आहे का सगळे, आता मात्र तुम्हाला एवढ्या शेडमध्ये आराम करायचा आहे, इथून काही जायचं काही इकडे झोपा काही, पण इथंच इकडं स्नान वगैरे करण्याची व्यवस्था आहे, पाणी भरपूर आहे,
सगळ्यांनी टँकरं पण लावलेले आहे. सकाळीसुद्धा स्नान करून लगेच 5:30 या ठिकाणी विधीला येऊन बसायचं आहे. अगदी 2 दिवस आहे, उद्याचा दिवस पूर्णपणे जपामध्ये द्या एवढी विनंती. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. नारायण नारायण ओम सत्य नारायण नारायण ओम नारायण नारायण ओम सत्य नारायण नारायण ओम हे सद्गुरुदेवा नारायण नारायण ओम. आता मात्र या ठिकाणी कार्यक्रम संपलेला आहे. आपण आपली माळ वगैरे सगळं आता जागेवर ठेवायचं. जवळजवळ 10:30 वाजलेले आहे. सगळ्यांनी शांत चित्तानं आराम करायचा. ज्यांना जप करायचा असेल त्यांनी बसा. अगदी आपले कपडे सतरंजी वगैरे असेल तर ते घेऊन या, जागेवरच टाका. फक्त कोणाला आपलं येऊन इकडं पण चटाया टाका. ज्यांना जागा नसेल इकडं भरपूर चटाया टाकून तिथंही फॅन आहे, तिथं झोपा सगळ्यांनी मस्तपैकी. ज्यांनी ज्यांना जागा होईल त्या त्यांनी त्याच जागेवर, कारण नियम असा असतो जिथं अनुष्ठान केलं तिथंच झोपायचं असतं. पण आता काय करायचं ते तुम्ही पहा. आणि जय जनार्दन म्हणा सर्वांनी. पुरुष वर्ग हळूहळू बाहेर चला. महिला मंडळाने आपलं नियोजन अगदी शांत चित्तात करा. जय जनार्दन.